सध्या सगळीकडे थंडी सुरू झाली आहे घाम येणं पण बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आपले ए सी पंखे कूलर काही दिवस रजेवर जातील आणि त्यांच्या लीव वॅकन्सीवरच आपली उबदार पांघरुणं रजई रग चादरी तशीच आपली स्वेटर शाली त्यांच्या जागेवर येतील तर अशा या थंडीमध्ये आपण काय खायचं काय पाणी पाणी कसं प्यायचं आणि या थंडीचा आस्वाद कसा घ्यायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार मी डॉक्टर शैलजा थर्माधिकारी आता सगळीकडे थंडी सुरू झाली आहे थंडगार वारा वाहत आहे आपला भारत देश उत्तरखंडात आहे आणि सध्या दक्षिणायन सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात सूर्य असल्यामुळे उ आपल्याकडे भारतामध्ये सध्या थंडी वाजते आहे तर अशा या थंडीमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि हात ही थंडी आपल्याला कशी सुह्य क सुसह्य करायची हे आपण आपल्या या हेमंत ऋतुचर्यामध्ये पाहूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आहार काय घ्यायचा काय होतं की या थंडीमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो आपली त्वचा आकुंचित होते त्याच्यामुळे काय होतं की शरीरातला जो देहोष्मा बाहेर काढण्याचं काम जी त्वचेचं आहे ते होत नाही त्याच्यामुळे शरीरातली उष्णता ही आतल्या आतच कोंडली जाते आपला जो शरीरात असलेला जाठराग्नी आहे तो जास्त प्रदीप्त होतो त्यामुळे भूक लागते भूक जास्त लागल्यामुळे या काळामध्ये पचायला जड असलेली आणि अधिक प्रमाणात असे पदार्थ आपण घेऊ शकतो आपण त्या त्या पद्धतीने जर आहार नाही घेतला तर हा जो वाढलेला आपला जाठराग्नी आहे तो आपल्या धातूंचं पचन करेल आणि आपल्याला त्याच्यामुळे अशक्तपणा येईल म्हणून आपण या काळामध्ये गहू उडीद हरभरा तांदूळ साखर दूध दही तूप असे सगळे जे आहेत पचायला जड ते सगळे आहार पदार्थ आपण या काळात घेऊ शकतो तसंच वटाणा उडीद हरभरा मूग मटकी चवळी ही सगळी कडधान्याच्या उसळीसुद्धा आपण या काळामध्ये मुक्तपणे खाल्ल्या पाहिजेत तसंच दु ह्या दुधाचे पदार्थसुद्धा दही दूध लोणी तूप यापासून बनवलेले गुलाबजाम श्रीखंड बासुंदी हे पदार्थ आपण एरवी जड आहेत प न, पचायला त्रास होईल असा विचार करून कमी खातो परंतु या हेमंत ऋतूमध्ये या वेग या यांचा आपण भरपूर आस्वाद घेऊ शकतो तसंच या काळात भरपूर भाज्या येतात जसं आहे वांगी पडवळ दोडकी वेगवेगळ्या शेंगा भोपळा या भाज्यांचा आपण आपल्या जेवणामध्ये समावेश केला पाहिजे तसंच रताळा कांदा बटाटा गाजर यांच्या भाज्या किंवा कोशिंबिरी बनवून आपण खाल्ल्या पाहिजेत जसं आपण ह्या भाज्या फळभाज्या खाव्यात तसंच या काळात येणारी आंबड चवीची सगळी फ फळं जी आहेत चिंचा बोरं आवळे कवट डाळिंब चिकू पे पेरू सफरचंद या सगळ्या फळांचासुद्धा आपण आस्वाद या काळात घेऊ शकतो जसा या फळांचा आस्वाद घेऊ शकतो तसंच आपण आपल्याकडे असणारी जी ड्रायफ्रूट्स आहेत बदाम काजू पिस्ता अक्रोड अंजीर याच्यापासूनसुद्धा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो कारण हे पचायला जड तर आहेतच पण पौष्टिक आहेत शरीराला बल वाढवणारे आहेत आणि आपल्या जाठराग्नीचं पण बल वाढलेलं असल्यामुळे ही सहजतेने पचून जातात आणि आपल्या शरीराचं बल वाढवतात म्हणूनच या काळामध्ये बघा प्रत्येक घरामध्ये साधारणपणे डिंकाचे लाडू किंवा मेथ्यांचे लाडू हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून केले जातात की जेणेकरून या ड्रायफ्रूट्समध्ये आपल्या शरीराची शक्ती वाढावी मेथे आणि डिंक यामुळे काय होतं की या, या थंडीमुळे जर आपल्या शरीरात वात वाढून जर कंबरदुखी सांधेदुखी यासारखे जर काही आजार होण्याची शक्यता असली तर त्याला आपण अटकाव करू शकतो म्हणूनच आपल्याकडे या काळामध्ये हे लाडू खाण्याची पद्धत आहे या दिवसांमध्ये रात्र मोठी आणि दिवस लहान असतो त्यामुळे आपल्याला रात्र मोठी असल्यामुळे उठल्याबरोबर भूक लागते म्हणून आपण प्र प्रत्येक वेळेस उठल्याबरोबर आपले प्रातरविधी आटोपून हेवी नाश्ता केला पाहिजे आणि मगच बाकीच्या कामाला आपण सुरुवात केली पाहिजे अशा पद्धतीने आपण जसं आहारावर या काळात नियंत्रण नाही आहे कारण याच्यात अजून एक सांगितलेलं आहे की आपण एरवी तळलेले पदार्थ खात नाहीत तेलकट तुपकट पदार्थ खात नाहीत परंतु या काळात विशेषत थंडीमुळे वात वाढू नये म्हणून तेलाचे तुपाचे सगळे तळलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत म्हणूनच आपल्याकडे जो दिवाळीचा सण आहे त्याच्यामध्ये ह्या फळां फराळांची चंगळ असते या आपण बघतो की या काळामध्ये आपण शंकरपाळी अनारसे चिरोटे लाडू चिवडा असे वेगवेगळे पदार्थ भरपूर प्रमाणात खातो आणि एकमेकांना खाऊ घालतो कारण एकूणच आपलं काय असतं की जाठराग्नीचं बल या काळामध्ये वाढलेलं असल्यामुळे या खाण्यापिण्याचा आपण मनसोक्त आस्वाद घेऊ शकतो जसं आपल्याला आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही तसं आपण पाणीसुद्धा या काळात तलाव नदी नळाचं पाणी हे वापरू शकतो फक्त आपल्याला पाणी वापरताना मात्र थंडीमुळे आपल्या आंघोळीसाठी पिण्यासाठी व इतर विधींसाठी सुद्धा आपण गरम पाणी वापरण्याचा प्रयत्न करावा कारण जेणेकरून आपल्या शरीरामध्ये शैत्य वाढणार नाही प्रमाणामध्ये गोळ्यापासून बनवलेली मोहापासून बनवलेली तसंच ब्रँडी रम यासारखी मध्ये प्रमाणात वापरावी अगदी वापरली पाहिजेत त्यानंतर अजून काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर याचा विचार करताना आपल्याला आपल्या शरीरबलाचा आणि अग्निबलाचा विचार करून व्यायाम या काळात भरपूर केला पाहिजे कारण शरीरबल आपलं वाढलेलं असतं आपला, आपला आहारसुद्धा शरीराचं बल वाढवणारा असतो त्याच्यामुळे आपण भरपूर व्यायाम केला पाहिजे आणि वेगवेगळे मैदानी खेळसुद्धा आपण उन्हामध्ये खेळले पाहिजे कारण जेणे कारण या काळामध्ये काय होतं की ऊन फार कमी असतं त्याच्यामुळे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराला जी व्हिटॅमिन डीची गरज आहे ती आपण मैदानी खेळ खेळल्यामुळे म्हणजे ते उन्हात खेळल्यामुळे तो विटॅमिन डीची जी गरज आहे ती आपली पूर्ण केली जाते तसंच भरपूर व्यायाम खेळ याच्यामुळे शरीराला जो थकवा आलेला असतो तो कमी करण्यासाठी या काळामध्ये अभ्यंग महत्त्वाचं म्हणजे अभ्यंग तर हे अभ्यंग जे आहे ते वेगवेगळे तेल म्हणजे तीळ तेल आहे किंवा खोबऱ्याचं तेल आहे किंवा वेगवेगळ्या औषधांनी वेग सिद्ध केलेली तेल आहेत ती आपल्या शरीरावर हलक्या हाताने त्यांचा मसाज करावा की जेणेकरून इतर कामामुळे खेळामुळे व्यायामामुळे आलेला थकवा कमी होतो तसंच आपली एकूणच शारीरिक शक्ती वाढते आणि स्टॅमिनासुद्धा वाढतो त्वचेचा वर्ण सुधारतो आणि व्याधीप्रतिकार शक्ती वाढते या अभंगानंतर उठणे लावणे वेगवेगळ्या प्रकारची जी चूर्ण आहेत जसं आवळा आहे हळद आहे तीळ गवला कचोरा अशा वेगवेगळ्या वेग वनस्पतींची चूर्णं या उठण्यांमध्ये असतात ही उठणी जर आपण शरीराला लावली तर आपल्या शरीराचा मेदांचा आणि कफाचा तर नाश होतोच पण एकूणच आपला काम करण्याचा स्टॅमिना या उठण्यांमुळे वाढतो आणि श अभ्यंगामुळे आलेला जो ओषटपणा आहे तोसुद्धा कमी होतो अभ्यंग आणि उठण्यानंतर आपण गरम पाण्याने स्नान करावं जेणेकरून आपला उत्साह वाढेल मी सांगितल्याप्रमाणे उन्हामध्ये थोडा वेळ ब असावा कारण एकूणच उन्हाचं प्रमाण या काळामध्ये कमी झालेलं असतं उन्हात बसून वेगवेगळी कामंसुद्धा म्हणजे अक्ष कवळ्या उन्हात बसून वेगवेगळी आपण कामं केली पाहिजेत अशा पद्धतीने हा जो हेमंत ऋतू आहे तो आपलं शरीरबल जाठराग्नीचं बल वाढवतं त्यामुळे एकूणच आपल्या आरोग्यांचा बँक बॅलन्स वाढवण्याचा हा ऋतू असल्यामुळे भरपूर ख्या भरपूर खेळा भरपूर व्यायाम करा अभ्यंग करा उ उद्वर्तन म्हणजे उठणे लावा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठीच दिवाळीसारखा जो सण आहे तो आपल्याला या काळात आलेला असतो या सणांच्या निमित्ताने सुद्धा आपण आपल्या शारीरिक आरोग्याचा आणि मानसिक प्रसन्नतेचा आस्वाद घेऊया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद